नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती फॉलो करत नसाल तर प्लीज तुम्ही मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आयडी आहे 11tush11. मित्रांनो, काल जे घरामध्ये झालं, शिवानी सुर्वेला एका गेस्ट पासून त्यांनी कंटेस्टंट बनवलं बिग बॉसने, आणि याच्यानंतर सोशल मीडियावरती तुफान आलंय. सोशल मीडियावरती अशी चर्चा सुरू झाली आहे की बिग बॉसने जे काय केलं ते अत्यंत चुकीचं केलं, आणि बिग बॉस गेल्या वर्षीचा कंटेस्टंट सुशांत, गेल्या वर्षीची कंटेस्टंट ऋतुजा धर्माधिकारी आणि ह्या वर्षीची कंटेस्टंट शिवानी सुर्वे यांच्या तुलना करू लागली आहे. मित्रांनो, बिग बॉसचे जे डाय हॅड फॅन आहेत, ज्यांना बिग बॉसचं ऍडिक्शन आहे, अशा प्रकारची लोक सोशल मीडियावरती आपले मते व्यक्त करत आहेत, आणि खरं तर ते खूपच नाराज आहेत. जवळजवळ बिग बॉसला त्यांनी बॉयकॉट करायचं असं ठरवलंय. जवळजवळ बिग बॉस बाबतीत ते अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत, आणि बिग बॉस बघणं बंद करणार हे सुद्धा ते बोलत आहेत. मित्रांनो, हे असं का घडतंय? कारण जर का एखाद्याला बिग बॉसचं ऍडिक्शन आहे, एखादा बिग बॉसचा डाय हार्ड फॅन आहे, त्याला वाईट वाटणं खरंच साहजिक आहे का? बिग बॉस जे करतं ते योग्य करतं, आपल्याला काय वाटतं? आपण याच विषयावरती आज चर्चा करणार आहे. मित्रांनो, तुम्ही पहा ना, गेल्या वर्षी प्रत्येक वेळेस जे काय झालं, म्हणजे रेशम टिपणीस आणि राजेचा जो मॅटर होता, त्याच्यानंतर जनतेने विरोध केला त्या दोघांना, आणि कुठेतरी महेश मांजरेकरांनाही ती गोष्ट खटकली, आणि बिग बॉसलाही ती गोष्ट खटकली. तर त्यांनी एका सिक्रेट रूम मध्ये राजेशला पाठवला, आणि रेशम आणि त्यांच्यातील जे दोघांचा कंटेंट होता तो कंटेंट थोड्या वेळेस लांब ठेवला गेला, त्याच्यामुळे तो बिग बॉसचा सीझन अत्यंत सेफ पद्धतीने पुढे गेला. त्याच्यानंतर ती गोष्ट येते मित्रांनो, की ऋतुजाला ज्यावेळेस फ्रॅक्चर झालं, ऋतुजाला फ्रॅक्चर झाल्यानंतर बिग बॉसने तिला अशी ऑफर दिली की तुम्ही घरामध्ये राहून काही दिवस तुमचा हात बरा होतो राहू शकता का? तेव्हा ऋतुजा बोलली की मी राहू शकत नाही. ती बाहेर गेली. बाहेर गेल्यानंतर बिग बॉसने तिला परत बोलवलं नाही. अशी सगळ्यांना आशा होती की ती परत येणार आहे, पण आली नाही. त्याच्यानंतरचा मित्रांनो मॅटर झाला सुशांत शेलारचा. सुशांत शेलारचा असा मॅटर झाला की तो एकदम त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याला त्रास होऊ लागला, म्हणून त्याला हॉस्पिटलाइज केलं गेलं. आणि हॉस्पिटलाइज केल्यानंतर त्याला ही ऑफर ठेवण्यात आली की तू बिग बॉसने जे ग्राह्य केलेलं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये थांबणार का कोणत्या तरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणार? तर सुशांतने सांगितलं मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणार. त्यावेळेस बिग बॉसने त्याला असं सांगितलं की आमच्या नियमामध्ये हे बसत नाही की तू दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तुला परत घरामध्ये येण्यास संधी मिळू शकणार नाही, कारण तो आमच्या नियमाचा उल्लंघन आहे. एवढं सगळं झाल्यानंतर मित्रांनो, बिग बॉस सीझनने एक चांगली अशी गोष्ट करून ठेवली होती की स्ट्रिक्ट नियमावली बनवून ठेवली होती, आणि ती स्ट्रिक्ट नियमावलीचं पालन सुद्धा चांगल्या प्रकारे झालं होतं, म्हणून ह्या सगळ्या कंटेस्टंटना बाहेर जावं लागलं. त्याच्यानंतर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझनचं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे हर्षदा खानविलकर घरामध्ये आली, आणि हर्षदा खानविलकर घरामध्ये आल्यानंतर ती पाहुणी होती, तर ती 1 ते 1.5 आठवड्यानंतर घराच्या बाहेर पडली. तिने टास्कमध्ये भाग घेतला, सगळं केलं, पण बिग बॉसमध्ये असं सांगण्यात आलं बिग बॉसकडून की ही एक पाहुणी आहे, आणि ती घराच्या बाहेर गेली. म्हणजे एकंदरीतच काय, आपल्या नियमामुळे आणि ह्या सर्व गोष्टीमुळे बिग बॉस मराठी यांनी प्रेक्षकाच्या मनात एक वेगळ्या प्रकारची जागा निर्माण केली होती. पण बिग बॉस मराठी सीझन 2 झाल्यापासून खरं तर मेकर्सला पण खूप मोठे धक्के बसलेत. म्हणजे ज्या प्रकारे शिवानी सुर्वेने स्वतःहून शो क्विट केला होता, ज्या प्रकारे अभिजित बिचुकलेंना पोलिसांकडून अटक झाली, आणि ज्या प्रकारे परागचा तो मॅटर झाला, आणि जो काय झालं तो प्रकार तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे, याच्यामुळे मेकर्सला अशा गोष्टींची आशा नव्हती की हे स्ट्रॉंग कंटेस्टंट अशा प्रकारे घराच्या बाहेर पडतील. मेकर्सकडे काय पर्यायच उरला नव्हता की चांगली वाईल्ड कार्ड एंट्री करण्याशिवाय. पण झालं असं मित्रांनो की त्यांना योग्य वेळेस योग्य ती वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली नाही, आणि त्यांना ना इलाजाने शिवानीला घरामध्ये आणलं. पण शिवानी जर का ज्या प्रकारे घराच्या बाहेर पडली होती, तिला सरळ सरळ जर का घरामध्ये आणलं असतं तर ऑडियन्सची नाराजी पत्करावी लागली असतं, हे बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमला माहीत होतं, म्हणून कदाचित त्यांनी शिवानीला ऍज अ गेस्ट म्हणून आणलं. पण शिवानी ऍज अ गेस्ट म्हणून घरामध्ये आल्यानंतर त्यांना असं कुठेतरी जाणवलं की आपल्याला आता शिवानी सारखी दुसरी कंटेस्टंट वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून मिळू शकत नाही, म्हणून आपणच हिला कंटेस्टंट करूया, आणि त्यांनी स्वतःचेच नियम धाब्यावरती बसवले, म्हणून प्रेक्षकांमध्ये हा आक्रोश निर्माण झालाय. आणि प्रेक्षकांना ही गोष्ट कुठेतरी बरीच खटकायला लागली की तुम्ही एका गेस्टला कंटेस्टंट कसे काय करू शकता? म्हणजे हर्षदा खानविलकरच्या बाबतीतले घ्या तुम्ही, त्याच्यानंतर सुशांत शेलारच्या बाबतीत जे काय घडलं, त्याच्यानंतर ऋतुजेच्या बाबतीत जे काय घडलं, किंवा राजेशच्या बाबतीत जे काय घडलं, जर का तुम्ही बिग बॉस 1 मध्ये एवढी स्ट्रिक्ट नियमावली वापरली होती तर बिग बॉस 2 मध्ये ही स्ट्रिक्ट नियमावली का वापरली नाही, म्हणून हा जनतेचा आक्रोश सोशल मीडियावरती दिसतोय. आणि सोशल मीडियावरती आलेलं हे तुफान बिग बॉस पर्यंत पोहोचणार का? बिग बॉस या सोशल मीडियावरील कमेंटला भीक घालणार का नाही, हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या पुढच्या आठवड्यात. कारण मित्रांनो, असं वाटतंय की
बिग बॉस मध्ये आता कोणाचीही वाइल्ड कार्ड एंट्री होऊ शकत नाही, कारण बिग बॉसचा फॉर्मॅट जो आहे त्याच्यामध्ये तीन वाइल्ड कार्ड एंट्री होतात आणि तिन्ही वाइल्ड कार्ड एंट्री म्हणजे आरव वेलणकर आला, हिना आली आणि त्याच्यानंतर आता शिवानी आली, म्हणजे तिन्ही वाइल्ड कार्ड एंट्री झालेली आहे. त्याच्यामुळे जर का बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की पराग परत येईल किंवा अजून एखादी वाइल्ड कार्ड एंट्री होईल, तर त्याची शक्यता कमी आहे. बिग बॉस काही करू शकतो कारण बिग बॉस स्वतः नेम डाबे बसवतो, स्वतः नेम डाबे बसून एखाद्या कंटेस्टंटला संधी देतं, तर बिग बॉस काही करू शकतो. बिग बॉस विषयी आपण काही बोलू शकत नाही, पण ऍज अ पर्सनली मला असं वाटतं की आता वाईल्ड कार्ड एंट्री केली तर घरात जे आतली बाकी सदस्य आहे त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय होईल आणि त्यांनी का अन्याय सहन करायचा एखाद्याच्या वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतंय मित्रांनो, बिग बॉसनी खूप मोठी चूक केली आहे, कारण त्यांनीच त्यांचे नेम तोडलेत आणि त्यांना प्रेक्षकांचा आक्रोश सहन करावा लागतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा प्रेक्षकांचा आक्रोश बिग बॉस पर्यंत पोहोचेल का आणि त्यांच्या ह्या आक्रोशामुळे बिग बॉस त्यांचा काहीतरी निर्णय बदलतील का, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुर्तास आताच्या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण मी तुमच्यासाठी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.